देश में कोरोना के मामले कम होने के साथ ही स्कूलों को एक बार फिर से शुरू कर दिया गया है। हम मौजूद हैं मुंबई के मलाड अप्पापाड़ा इलाके में, जहां आप देख सकते हैं कि स्कूल खोलने की खुशी में बच्चों में किस तरीके का एक उत्साह का वातावरण निर्माण है। वहीं स्कूल प्रशासन भी इस उत्साह को बड़े ही धूमधाम तरीके से मना रही है। बच्चों के आगमन के लिए जमीन पर फूल बिछाए गए हैं और सरकार द्वारा जारी सभी गाइडलाइंसों का पालन किया जा रहा है। बच्चों के आगमन पर बच्चों को चॉकलेट देकर अप्रिसिएट भी किया जा रहा है। ऐसे में बात करेंगे हम स्कूल प्रशासन के चेयरमैन चंद्रकांत वाडेकर से। सर, 1.5 वर्षानंतर आता शाळा चालू झालेला आहे आणि मुलांना एवढे चांगल्या पद्धतीने स्वागत आणि कसं वातावरण वाटतं आपल्याला? वातावरण चांगलं वाटतं आणि मुलांना सुद्धा हेच पाहिजे होतं की त्यांना शाळेत यायचं होतं, पालकांना यायचं होतं मुलं। आणि सरकारने ज्या गाईडलाईन्स दिलेल्या आहे त्याचं पालन कसं करणार आहे? आता सरकारचं जे गाईडलाईन आहे ते पहिलं मास्क लावायचं आहे, मुला प्रत्येक मुलाने मास्क लावायचं आहे, त्याच्यानंतर त्याने स्वतः म्हणजे डिस्टन्स ठेवायचं आपसामध्ये, आणि जे सरकारी जे नियम आहेत ते सर्व पाळून आम्ही शाळा चालू केली आहे। आज शाळा चालू झालेल्या आहे आणि तुम्हाला काय वातावरण कसं वाटतं की मुलं लोकांना काय काय गाईडलाईन्स? बरं, नमस्कार, मी महाराणी सईबाई विद्या मंदिर शाळेची मुख्याध्यापिका सौ मानसी बगवे बोलते आहे। आम्ही 2 दिवसापूर्वीच जेव्हा पालक सभा घेतली तेव्हा 100% पालकांनी प्रतिसाद दिलेला आहे की आम्ही आमच्या सगळ्या मुलांना पाठवणार आहोत, त्या दृष्टीने प्रत्येक बेंचवर एक विद्यार्थी अशी आम्ही बैठक व्यवस्थापन केली आहे आणि माझे 8वीचे 10वीचे वर्ग सगळ्या शिक्षकांच्या क्षमतेसह आम्ही पूर्ण केलेले आहेत। माझ्या शाळेतल्या सगळ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं वॅक्सिनेशन पण झालेलं आहे, सगळी शाळाही आम्ही स्वच्छ केली आहे, पूर्ण शाळाही सॅनिटाईज केलेली आहे। इकडे तुम्ही बघितला तर तापमान मोजण्यासाठी आम्ही इकडे सॅनिटायझर की तो जो थर्मामीटर आहे तोही बसवलेला आहे, प्रत्येक विद्यार्थ्याचं तापमान मोजलं जाणार आहे, शाळेत येणारा जो प्रत्येक कर्मचारी बाहेरून कोण आला तर त्याचीही नोंद केली जाणार आहे। आणि आम्हाला खूप बरं वाटतं आहे कारण आमचा जो होता भाग इकडे ह्या प्रत्यक्ष शाळेची गरज होती आणि 10वीचा रिझल्ट उत्तम लावण्यासाठी आम्हाला नक्कीच याचा चांगला फायदा होणार आहे। तर मी सगळ्या विद्यार्थ्यांना, माझ्या शिक्षकांना, पालकांना सगळ्यांना शुभेच्छा देते आणि ही शाळा अशीच सुरू राहो म्हणून देवाजवळ प्रार्थना करते। प्राप्ती विश्वनाथ गुरव। 16 महिन्यानंतर आता हे शाळा चालू झालेली आहे तर आपल्याला कसं वाटतं? कसं म्हणजे खूप छान वाटतंय, शाळेत येऊन एक्साइटमेंट खूप वाटते। कधी शाळा सुरू होते असं झालं होतं कारण खूप दिवस आम्ही घरीच होतो, अभ्यासावरती सुद्धा दुर्लक्ष होत होतं जास्तीत जास्त। शाळेत येऊन आमचा खूप चांगला अभ्यास येईल असं वाटतंय कारण घरी मोबाईलमुळे जेवढं नेटवर्क प्रॉब्लेममुळे व्हायचा नाही अभ्यास तेवढं शाळेत होईल असं वाटतं। खूप छान वाटते, जवळजवळ 16 महिन्यानंतर आज शाळा जी आहे ती आपली
पुन्हा एकदा रिओपन झालेले आहे. सर्वांमध्ये अतिशय हर्ष आणि आनंद जो आहे तो सध्या गगनात मावत नाही आहे. प्रत्येकजण अतिशय उत्साहाने, अगदी आमच्या स्टाफमधल्या शिपायापासून ते सर्व शिक्षक, त्याचबरोबर आमच्या मुख्याध्यापिका आणि सगळे संस्थापक देखील यांनी सर्व विद्यार्थ्यांचं अतिशय मनापासून आणि अगदी आनंदाने उत्साहाने या ठिकाणी फुलांच्या पायघड्या घालून देखील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत केलं. आणि मी या ठिकाणी या वर्गाचा वर्ग शिक्षक या नात्यानं तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो, तुमचे मीडियावाल्यांचे देखील आभार मानतो की ज्याच्या माध्यमामधनं या ठिकाणी ही जी शाळा रिओपन झालेली आहे, पुन्हा चालू झालेली आहे, याच्यामध्ये तुमचा देखील तितकाच महत्त्वाचा वाटा आहे. म्हणून मी तुमचं मीडियाच्या प्रतिनिधींचं देखील अतिशय मनापासून मी तुमचं आभार मानतो. आणि ही शाळा जी आहे या ठिकाणी पुढे असल्या प्रकारची तिसरी लाट वगैरे कुठलीही न येता वर्षानुवर्ष पुढे अशाच रीतीने विद्यार्थ्यांना आम्हाला ज्ञानदान करण्यासाठी अशीच सुरळीतपणे चालावी ही अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.